नगर परिषद मार्फत बनविण्यात आलेला रस्ता झाला गहाळ. काही महिन्यापूर्वीच नगर परिषद पुसद मार्फत लाखो रुपये खर्च करून एक उत्कृष्ट प्रतीचा रस्ता बनविण्यात आला होता, परंतु सदर रस्ता हा काही महिन्यातच गहाळ झाला असल्याची बाब समोर आली आहे. नगर परिषद पुसद यांच्याकडे कोणते तंत्रज्ञान आहे की नवीन बनविलेला रस्ता हा अचानक काही महिन्यातच गहाळ होतो? ही बाब नगर परिषदने पुसदवासियांना सांगावयास पाहिजे. हिंद न्यूज ज्या रस्त्यासंबंधी बोलत आहे तो रस्ता आहे शहरातील बरखा टॉकीजच्या बाजूचा. सदर रस्ता हा काही महिन्या अगोदरच नगर परिषद पुसद यांच्याकडून जनतेचे लाखो रुपये खर्च करून रस्ता बनविण्यात आला होता, परंतु सदर रस्ता हा काही महिन्यातच नाहीसा झाला. याला जबाबदार कोण? जनतेचे पैसे असे उधळण्याचे कारण काय? नगर परिषद मुख्याधिकारी यांनी अद्यापपर्यंत या रस्त्याकडे लक्ष का नाही दिले? संबंधित ठेकेदाराला या रस्त्याबाबत विचारणा का केली नाही? या सर्व प्रश्नांचे नगर परिषद मुख्याधिकारी यांनी उत्तर द्यायला पाहिजे, परंतु नगर परिषद मुख्याधिकारी याकडे डोळे बंद करून बसले आहे. 50% एकदम ओके असा काहीसा प्रकार नगर परिषद करत आहे. टक्केवारी घेऊन ठेके देणे बंद झाल्यास भविष्यात कधीही असे निकृष्ट दर्जाचे रस्ते बनणार नाही, परंतु ठेकेदार हे अधिकाऱ्यांना टक्केवारी देऊन ठेके घेतात आणि नंतर असे निकृष्ट दर्जाचे काम करतात, त्यामुळे सामान्य जनतेचा पैसा वाया जात आहे. नगर परिषद मुख्याधिकारी सदर रस्त्याची चौकशी करणार का? संबंधित ठेकेदारावर याबाबत कारवाई करणार का? की यावेळी सुद्धा नगर परिषद मुख्याधिकारी हे डोळे बंद करूनच बसतील हे पाहण्यायोग्य आहे. शहरातील जनता आता नगर परिषद विरुद्ध आक्रमक झाली आहे. शहरातील नगर परिषदकडून करण्यात येणारा विकास, देण्यात येणारी सुविधा याबद्दल सर्व जनतेच्या मनात आक्रोश निर्माण झाला आहे. तरी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.